नमस्कार. आपल्या घराभोवती बाग असावी असं स्वप्न प्रत्येकाचंच असतं, पण स्वतंत्र घर आणि त्याभोवती जर अंगण असेल तर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतं सुद्धा. पण तुमचं जर का शहरातलं छोटं घर असेल तरी सुद्धा नाराज व्हायचं काही कारण नाही, कारण गॅलरीमध्ये किंवा खिडकीच्या कठड्यावर आपण आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो. सर्वसाधारणपणे आपण बाग बनवतो ती शोभेच्या फुलापानांच्या झाडांची, पण आज आपण बघणार आहोत ती हर्बल बाग. आणि यासाठी आपण भेट देणार आहोत मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी या विभागाला. इथल्या विनीता देशपांडे आपल्याला याची माहिती देणार आहेत. असं म्हटलं जातं की सुश्रुताला त्याच्या गुरुंनी सांगितलं की मला तू गुरुदक्षिणा द्यायची तर हे एक काम कर की तू जा आणि असं झाड हुडकून काढ की ज्याच्यात काहीही मेडिसिनल उपयोग नाही. असं करत शेवटी सुश्रुत संहिता तयार झाली आणि त्याला एकही असं झाड मिळालं नाही की ज्याचा कुठल्याही प्रकारे आपल्याला उपयोग होत नाही. मग आता मेडिसिनल झाडं म्हणजे कुठली? मेडिसिनल झाडं म्हणजे अशी झाडं की ज्यांच्यात औषधी गुणधर्म हे जास्त प्रमाणात असतात आणि ते आपण काढून घेऊ शकतो आणि त्यांचा आपल्याला आपण औषध म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. मग आता आपण हर्बल गार्डन म्हणतो म्हणजे अशा झाडांची गार्डन का? हर्बल गार्डन म्हणजे सर्व मेडिसिनल प्लांट्स लावलेली बाग म्हणजे हर्बल गार्डन. या हर्बल गार्डनचा गृहिणींना काय उपयोग? आजच्या काळातले घरांचा आकार लक्षात घेता अशी किती झाडं आपण आपल्या घरात ठेवू शकतो. आता आपण जेव्हा औषधी झाडं म्हटले की त्याच्यात आपण तीन प्रकार करू शकतो. एक प्रकारची झाडं अशी आहेत जी वृक्षासारखी वाढतात, त्याच्यामुळे ती घरात लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसऱ्या प्रकारची झाडं अशी आपल्याला म्हणता येतील की जी फारशी उंच वाढत नाहीत आणि जी आपण कुंडीत लावू शकतो, पण अशा झाडांचा असा उपयोग करणं कठीण पडतं की त्या झाडांची पानं फळं फुलं तुम्ही काढली आणि औषधासाठी सरळ उपयोग केला. त्याच्यामुळं आपल्याला शेवटी ह्या प्रकाराकडे वळावं लागेल की अशी झाडं आम्हाला गृहिणी म्हणून उपयोगी पडतात जी आपण कुंड्यात लावू शकतो, घरी ठेवू शकतो आणि गरज पडेल तेव्हा पटकन त्यांची पानं किंवा खोडं खुडून त्याचा उपयोग औषध म्हणून करू शकतो. अशा प्रकारची जर आपण झाडांचा विचार केला तरीसुद्धा बरीच झाडं अशी आहेत जी आपण सहजी आपल्या घरात लावू शकतो, वाढवू शकतो आणि जोपासू शकतो. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा नाव मला घ्यावंसं वाटेल ते म्हणजे तुळशीचं झाड. कित्येक वर्षांपासून पिढ्यानुपिढ्यापासून आपल्याला दिलेली ती एक देणगी आहे. तुळशीचं झाड हे संपूर्ण झाड आहे, त्याच्या प्रत्येक भागाचा आपल्याला औषधांसाठी उपयोग होतो. असंही रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे की त्याच्यात असे गुणधर्म आहेत की त्याच्यात एअर प्युरिफाईंगची क्वालिटी आहे आणि त्याच्यामुळे जे पूर्वीच्या काळी आपल्याकडे होतं की संध्याकाळी तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा घालावी त्या एवढ्यासाठीच की आपण शुद्ध हवेत काही काळ तरी त्याच्यामुळे राहू शकतो. तुळशीची पानं, तुळशीच्या मंजेऱ्या, तुळशीचं खोड हे सर्व औषधांसाठी उपयोग आहे. तुळशी ही अँटीसेप्टिक आहे. तुळशीचा उपयोग हा खोकल्यांसाठी होतो. तुळशीच्या पानांचा उपयोग हा आपण ताप आलेल्यावर काढा करताना त्याच्यात पानं टाकली त्याचा उपयोग होतो. तेव्हा तुळशी ही माझ्या मते घरी लावण्याची संपूर्ण वनस्पती आहे. दुसरं घरी लावता येण्यासारखं झुडूप म्हणू आपण ते म्हणजे पानोवा. पानव्याची लागवड अगदी सोपी आहे. कुठलंही एखादं खोड तुम्ही खुडून जरी ते मातीत टोचलं तरी पानोवा उगवतो आणि पानोव्याचं सुद्धा पाचक म्हणून त्याच्यानंतर दम्यावर आस्थम्यावर अतिशय उपयोग होतो. आपण सहज बटाट्याची भाजी करत असताना पानोवा लावलेला असेल तर त्याची पानं काढून धुवून चिरून ती जर भाजीत टाकली तर भाजीचं चवही वाढते आणि भाजीची औषधी मूल्यही त्याच्यामुळे वाढतात. तिसरं झाड जे हल्ली अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे ते म्हणजे कोरफड. कोरफडीचं झाड, कोरफडीच्या सुद्धा बऱ्याच प्रजाती आहेत. त्यातली नीट आपल्याला बघून कोरफड घ्यावी लागते. त्या कोरफडीच्या कोरफडसुद्धा आपण लावली तर कोरफडसुद्धा बहुगुणी झाड आहे. कोरफडीच्या पानाच्या आत जेल भरलेली असते, त्या जेलचा सर्व उपयोग होतो. तो आपल्याला केस चांगले करण्यासाठी, केसांचं टॉनिक म्हणून. त्याच्यात असं म्हणतात की मेथीचे दाणे तुम्ही कोरफडीच्या जेलमध्ये घातले आणि नंतर ते दाणे कोंब आल्यानंतर तेलात टाकले तर त्याचा उपयोग केस वाढीसाठी, कोंडा जाण्यासाठी, सर्व कामासाठी त्याचा उपयोग होतो. ह्याच्या व्यतिरिक्त कोरफडीच्या जेलचा उपयोग आपल्या कातडीच्या संवर्धनासाठी, खोकल्यासाठी, दम्यासाठी, ह्या सर्व गोष्टींसाठी होतो. त्यामुळे कोरफड ही सुद्धा अशी एक वनस्पती आहे जी आपण सहजी घरात लावू शकतो आणि वाढवू शकतो. अत्यंत कमी पाणी लागतं आणि
त्याचा जोपासना करायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ही झाडं सर्व अशी आहेत की ज्याला किडीसुद्धा फार कमी लागतात. तुळस, पुदिना, कोरफड ह्या सर्व झाडांना किडी लागायचं प्रमाणही अत्यंत कमी असतं. चौथं झाड जे मला सांगावंसं वाटेल ते म्हणजे ब्राह्मीचं झाड. ब्राह्मीसुद्धा जमिनीलगत पसरणारं झाड आहे. झाड म्हणजे झुडूप आहे आणि त्याचा कुठल्याही प्रकारे त्याची जोपासना खास अशी करावी लागत नाही. आणि ब्राह्मीचे अनंत उपयोग आहेत. ब्राह्मी हे आपल्या मेंदूचं टॉनिक आहे. ब्राह्मी आपण तेलात घालून तेल सज्ज करू शकतो. ते तेल डोक्याला लावलं की परत एक तर आपलं डोकं थंड राहणं, डोकं शांत राहणं, शिवाय केश संवर्धन हे सर्व उपयोग ब्राह्मीमुळे होतात. अशी कित्येक झाडं आहेत जी आपण लावू शकतो. आपण वेखंड लावू शकतो, आपण आलं लावू शकतो. आलं हे काही काळ हे निद्रित अवस्थेत असतं, त्याला बाहेर पानं दिसत नाहीत, पण तरी ते जमिनीत तसंच्या तसं राहतं. त्याच्यामुळं गरज लागली तर आपण बाजारात जाऊन आलं आणायची गरज पडत नाही. जरासं आपण सुरीने जरी मातीवरची बाजूला केली तर खाली आलं आपल्याला तसंच्या तसं मिळतं. आलं हे सुद्धा अत्यंत गुणकारी घरी लावता येणारं झाड आहे. आल्यामुळं पाचकशक्ती वाढते, आल्यामुळं वातहरण होतं, आलं खोकल्याला चांगलं आहे. ह्या त्याच्यामुळं घरगुती वापरासाठी आलं आपण सहजी कुंडीत लावू शकतो. त्याच्यानंतरची वनस्पती जी मला सांगायला आवडेल ती म्हणजे पुदिना. आपण उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना खूप बाजारात बघतो. 12 महिने पुदिना बाजारात बघतो. पुदिना हे झाड सहजपणे कुंडीत येणारं आणि सहजपणे जोपासलं जाणारं असं झाड आहे. पुदिन्याची चटणी, कांद्याबरोबर केलेली पुदिन्याची चटणी ही अत्यंत शीतकारक आहे. त्याच्यात शरीरातले कृमी मारण्याची ताकद आहे आणि त्या पुदिन्याचे अनेक उपयोग आहेत. पुदिन्याचा कांद्याबरोबर उपयोग केला तर सनस्ट्रोकची व्याधीसुद्धा, सनस्ट्रोक झाल्यामुळं जो त्रास होतो तोसुद्धा त्याच्यामुळे टाळता येतो. पुदिना हा पोटाला चांगला आहे, तो आपली पाचकशक्ती वाढवतो. त्यामुळं पुदिन्याचं झाड जे सहजी लावता येतं आणि सहजी वाढवता येतं ते झाडसुद्धा आपण आपल्या घरात छोट्याशा फ्लॅटमध्येसुद्धा कुंडीत सहज लावू शकतो. वेखंड लावू शकतो. त्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे वेखंड, तुळस ही झाडं अशी आहेत ज्या जी मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डासांना दूर करणारी झाडं म्हणूनही माहिती केली जातात. त्याच्यामुळं ही झाडंसुद्धा आपण घरी अवश्य लावावी. गृह सजावट म्हटली की जुन्या कल्पना अडगळीमध्ये जातात आणि नवनवीन कल्पना येतच राहतात आणि मग प्रत्येक माणूस आपापल्या हौशीनुसार आपलं घर सजवतो. म्हणूनच आज आपण आपल्या घराच्या जमिनीकडे थोडं लक्ष देऊया. आत्तापर्यंत जमिनीला फारसं महत्त्व नव्हतं. गावातल्या घरांमध्ये जमीन ही शेणाने सारवलेली असायची, तर शहरातल्या घरांमध्ये कोबा, दगडी फरशा किंवा टाईल्स असायच्या आणि या टाईल्समध्येही फारशी काही व्हरायटी नव्हती. हो, पण ही झाली कालची गोष्ट. आज मार्केटमध्ये तुम्ही नुसतं टाईल्स हा शब्द जरी उच्चारलात ना तरी शेकडो प्रकारच्या टाईल्स आपल्याला बघायला मिळतात. इटालियन मार्बलपासून लाकडासारख्या दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात सिंथेटिक टाईल्सपर्यंत. गृह सजावटीमध्ये टाईल्सनी आपली जागा भरपूर प्रमाणात व्यापली आहे. घरात, हॉल, किचन, बाथरूम तसंच अगदी घरातली फरशी सुद्धा आपण रंगीबेरंगी टाईल्सनी सुशोभित करू शकतो. या टाईल्समध्येही इम्पोर्टेड, इंडियन, हँडमेड असे प्रकार आहेत. लुक्स वाइज तो दोनों ऐसा देखने जाए बेसिकली तो इंडियन में भी बहुत क्वालिटी प्रोडक्ट है और इम्पोर्टेड में भी आते हैं क्वालिटी प्रोडक्ट, कॉस्टली पड़ते हैं. इससे चाइना बेसिकली सस्ता है लेकिन जैसे चाइना की क्वालिटी भी इतनी अच्छी नहीं आती है कि जितना अपन समझते हो. बाकी इंडियन में वगैरह लुक्स बहुत अच्छा है. इंडियन में भी है, इंपोर्टेड में, स्पेन की वगैरह या इटली में बहुत अच्छा लुक्स है. घराची रंगरंगोटी ही सगळ्यात पहिली गृह सजावटीची पायरी. पण पेंटिंग दर 3-4 वर्षांनी बदलावं लागतं किंवा साफसफाई खूप काळजीही घ्यावी लागते. त्यापेक्षा टाईल्स बसवणं अधिक सोयीस्कर होतं. सुरुवातीला थोडी खर्चिक असलेली ही प्रक्रिया कायमस्वरूपी होऊन जाते. शिवाय या टाईल्समध्येच तुम्हाला हव्या त्या थीम्स तुम्ही वापरू शकता. विविध हस्तकला शिल्पांनी भिंतीला अधिकच आकर्षकरित्या सुशोभित करू शकता. घराबरोबरच ऑफिसचं वातावरण प्रसन्न आणि स्वच्छ ठेवण्यासाठी टाईल्स अगदी उपयुक्त ठरतात. ऑफिस में जनरली एक तो आप फ्लोरिंग में टाइल्स लगा सकते हैं. बाकी जनरली ऑफिस में वॉल में जैसा टाइल्स लगने जैसा तो नहीं है. उसमें डेकोरेटिव स्टोन्स वगैरह जो है, नेचुरल्स भी आते हैं, आर्टिफिशियल्स भी आते हैं, वो लगा सकते हैं.
टेबल टॉप वगैरह चेंज कर सकते हैं। टेबल टॉप पे अपना सरफेस बॉन्ड भी आता है, ग्रेनाइट्स भी यूज होता है उस हिसाब से। बाकी ऑफिस में जनरली टाइल्स तो फ्लोरिंग के अलावा और तो कोई ऑप्शन है नहीं। म्हणजे साध्या खिडकीचे कडाप्पे रंगीत केले किंवा टेबल टॉपही टाइल्सचं ठेवलं तर ते दिसायला आकर्षक आणि स्वच्छही ठेवता येतं। या टाइल्स स्वच्छ ठेवणं अगदी सोपं। एखादा डाग किंवा किचनमधले तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी साध्या ओल्या कपड्यानंही ते साफ करता येतात। ऐसे किचन में ऑइल्स के दाग वगैरह रहते नहीं है, कि बेसिकली टाइल्स जो बनी हुई उसी हिसाब से है कि उसके ऊपर ऑयल वगैरह एब्जॉर्ब करता भी नहीं है। हाँ एक बात है, थोड़ा ऑयल लगेगा तो एक बार तो थोड़ा रहता है उसको, लेकिन वो इजी साबुन से आप साफ करेंगे कंप्लीट ओके हो जाएगा। उसमें कुछ भी ऐसा केमिकल वगैरह या कुछ स्पेशली उसके लिए कुछ एडेसिव या ऐसा कुछ भी नहीं है और जरूरत भी नहीं है उसके। आज या टाइल्स होम डेकोरेशन का महत्वाचा भाग झाला ना, त्यात विविधता ही पाहिजेच। विविध रंग, टच, लुक, पेंटिंग, त्यावरलं डिझाईन अगदी आपल्या घरातल्या फर्निचरलाही मॅच करू शकतो। आकर्षक रंगातल्या या टाईल्सवर आता पुन्हा जुन्या डिझाईन्सचा वापर करून आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवाय या हँडमेड टाईल्सना ग्राहकांची मागणीही खूप जोरदार आहे। जनरली सस्ती टाईल्स भी है, ऐसा नहीं कि मिडिल क्लास के लिए नहीं है, मिडिल क्लास के लिए भी डिजाइन वो हिसाब की है, लेकिन कुछ थोड़ा बेसिकली फर्क रहता है। जैसे कुछ हम लोग जो डिजाइनर्स पे ग्लास वर्क वगैरह करते हैं तो मिडिल क्लास के हिसाब से उसकी रेंज कम के हिसाब से हम लोग लुक्स वही देते हैं, लेकिन उसके ऊपर जैसे ग्लास वर्क है थोड़ा मेंटेनेंस जो कॉस्टली पड़ता है वो चीज़ें नहीं आती है उसमें। बाकी मिडिल क्लास के हिसाब से भी पूरी रेंज है मेरे पास। अखेर ओल्ड इज गोल्ड हे मान्य करावंच लागेल। तर लहान मुलांसाठी विविध फळाफुलांची थीम चाइल्ड रूम मध्ये वापरल्यास मुलंही खुश होतात। इंग्लंडमधल्या जसविंदर गिल या बाईची कथा आज आपण ऐकणार आहोत। इंग्लंडमधल्या भारतीय मुलींना मॉडेलिंगची हौस असते हे तिनं ताडलं। तिने मुलींना भारतामध्ये मी तुम्हाला मॉडेलिंगची कामं मिळवून देते असं आमिष दाखवलं। एकदा का या मुली जाळ्यात अडकल्या की त्याच्यानंतर तिने या मुलींना मादक पदार्थांचं सेवन करायचं व्यसन लावलं। शिवाय ही जसविंदर भारतात यायची आणि परदेशी जायला उत्सुक असलेल्या तरुणांना शोधायची आणि त्यांना असं सांगायची की मी तुमचं लग्न ब्रिटिश पासपोर्ट होल्डर मुलीशी करून देईन, त्यानंतर तुम्ही ब्रिटिश नागरिक होऊ शकाल, मग नंतर तुमच्या बायकोला नांदवा अथवा सोडून द्या, तुम्ही ब्रिटनमध्ये राहू शकाल आणि नोकरीही करू शकाल। ह्या नाटकाला साथ द्यायला भरपूर तरुण मुलं तयार झाली आणि त्यांनी प्रत्येकाने ह्या जसविंदरला 12 लाख रुपये दिले। मॉडेलिंगसाठी उत्सुक पण व्यसनाधीन अशा या मुली भारतामध्ये यायच्या। लग्न समारंभ म्हणजे शूटिंगचाच एक भाग आहे असं त्यांना भासवलं जायचं। बिचाऱ्या मुली फसल्या जायच्या, पण हा सगळा प्रकार काही फार काळ चालला नाही। जसविंदरला लवकरच अटक झाली आणि शिक्षा झाली ती 10 वर्षांची। आपण या सगळ्यामधनं धडा घेऊया। नेहरू सेंटर सारख्या भव्य परिसरात जिथे ऑडिटोरियम, प्लॅनिटोरियम, इतिहास अशी दालनं असूनही कला दालनाविना ह्या इमारतीचं अस्तित्व अधुरं वाटत होतं। ही कमतरता 14 नोव्हेंबर 1992 भरून निघाली। नीना रेगे यांनी नेहरू सेंटरकडे कला दालन सुरू करण्याकरता अर्ज केला आणि तब्बल 9 महिन्यांनी नीना रेगेंचं स्वप्न प्रत्यक्षात आलं। गॅलरी पहिल्यांदा 600 स्क्वेअर फीटची होती आणि गॅलरी होती एका जिन्याच्या बाजूला, माझं ऑफिस होतं जिन्याच्या खाली। हे सगळं तब्बल 5 वर्ष तसं चालू राहिलं। त्या कालावधीत मी असं ठरवलं की इथून ही गॅलरी कशीही करून मोठी करायची आणि माझंही ऑफिस किंवा माझंही मलाही बसण्याची जागा एक व्यवस्थित खोली असावी अशी असा एक विचार केला आणि त्यासाठी खूप खटपट केली आणि सफल झाले। आता जी गॅलरी आहे ती 2500 स्क्वेअर फीट आहे, एअरकंडिशन आहे। तशीच दुसरी गॅलरी आहे की जी अगदी नवीन कलाकार जे आहेत त्यांना परवडण्यासारखी किंवा त्यांना उपयोगात आणण्यासारखी सर्क्युलर गॅलरी आहे। कला दालनाची सुरुवात ही नीनाताईंच्या स्वप्नाची पहिली पायरी होती।
नीना रेगेंनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं गरजू विद्यार्थी, अंध अपंग कलाकार आणि खेड्यापाड्यातल्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेच्या प्रसाराकरता विनामूल्य प्रदर्शनं भरवली. गॅलरी लाईव्हली ठेवण्यासाठी अनेक उपक्रम करावे लागतात. त्याच्यातला आमचा एक उपक्रम म्हणजे मॉन्सून शो, ज्याला आम्ही चातक असं नाव ठेवलेलं आहे. ह्या शोमध्ये आम्ही वेगवेगळ्या कला महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांचे अर्ज येतात, त्याच्यातून आम्ही त्यांची निवड करतो आणि त्यांना निमंत्रित करतो. ह्या शोसाठी विद्यार्थ्यांकडून किंवा व्यावसायिक कलाकारांच्याकडून या दोन्ही भागातल्या प्रदर्शनाला आम्ही कुठलंही मूल्य घेत नाही त्यांच्याकडून. आणि ह्या चातक शोमध्ये आमच्या गॅलरीने पहिल्यांदाच छायाचित्र, फोटोग्राफ हा एक चातकमध्ये चित्र आणि शिल्प ह्यांच्या बरोबरीने प्रदर्शित केलेलं आहे. यासाठी मला प्रथमतः बरेच क्रिटिसिझम झेलावे लागले, परंतु त्यानंतर लोकांनाही मान्य करावं लागलं. कारण काही जणांचं असं मत होतं की फोटोग्राफी इज नॉट अ फॉर्म ऑफ आर्ट, पण मला ते विधान पटत नाही आणि मला ते विधान खोडून काढायचं होतं, त्यामुळे मी फोटोग्राफ्सही चित्रांबरोबर प्रदर्शित केले. आमचा दुसरा उपक्रम असा आहे की आम्ही शाळेतल्या मुलांच्यासाठी ऑन द स्पॉट आर्ट कॉन्टेस्ट ही अशी चित्रकलेची स्पर्धा ठेवतो. ह्या मुलांना आम्ही पूर्णतः सगळं साहित्य देतो, त्यांना येण्याजाण्याचा खर्च देतो, त्यांना खाणं देतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या कामाचं परीक्षण केल्यानंतर त्यांना त्यामधून प्रत्येक गटामधून त्यांना रोख अशी बक्षिसं दिली जातात. तसंच आमचा अतिशय एक आवडता उपक्रम म्हणजे निसर्ग चित्र कार्यशाळा. ही निसर्ग चित्र कार्यशाळा महाराष्ट्रातील रुरल एरियामधल्या छोट्या छोट्या गावातल्या सुद्धा ज्या कला विद्यालय आहेत तिथून मुलांना त्यांची कामं आणायला सांगतो, ती आम्ही निवडतो आणि त्या निवडक मुलांना आम्ही मुंबईच्या बाहेर 8 ते 10 दिवस आम्ही ह्या कार्यशाळेसाठी नेतो. आणि ह्या कार्यशाळेबरोबर आम्ही एक सिनियर आर्टिस्ट नेतो की तो ह्या मुलांना 8-10 दिवस पूर्णतः मार्गदर्शन करतो. भविष्यातही गॅलरीतील चाम कायम राखण्यासाठी नीना रेगे नवीन उपक्रमांची आखणी करतायत. नीना रेगेंच्या कर्तृत्वाविषयी सांगण्याकरता या 2 ओळीच पुरेशा आहेत. देखणेचे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलानं गंधलेले सुंदराचे सोहळे. आता मानसीचा सल्ला, रोज व्यायाम करा आणि आरोग्य राखा. व्यायाम कुठेही कधीही आणि कुठल्याही वयात करता येतो. वयाच्या 6-7 वर्षापर्यंत मुलांना वेगळा असा व्यायाम करायची गरजच नसते. उड्या मारणे, धावणे, पळणे हा असा त्यांचा व्यायामच होतो. म्हणूनच ह्या ॲक्टिव्हिटीज त्यांना जरूर करू द्याव्यात. लहानपणापासूनच दररोज सगळ्यांनीच सकाळच्या वेळेला सूर्यनमस्कार घालावेत. तसंच लहान मुलांनी शाळेतनं घरी आल्यानंतर किमान तासभर तरी मैदानी खेळ खेळायलाच पाहिजेत. 15 ते 25 या वयात जॉगिंग, पळणे, जिममध्ये किंवा घरी एरोबिक्स करणे असा रोज व्यायाम हा झालाच पाहिजे. अभ्यास किंवा इतर ताणतणावांपासून मुक्तता मिळण्यासाठी व्यायामाचा खूप उपयोग होतो. 30 ते 50 या वयोगटामध्ये करिअर आणि संसार या दोन्ही गोष्टींमुळे स्त्रीचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. पण खरं तर या वयामध्येच व्यायामाची खरी गरज असते. समतोल आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी जर एकत्रितपणे केल्या तर उर्वरित आयुष्य अतिशय निरोगी जातं. नमस्कार.